महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। टिटवाळा येथे पतीने गळा आवळून आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे। या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। टिटवाळा पोलिसांनी पतीची चौकशी केली असता पतीने हत्येची कबुली दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे। माही मोपे असे मृत महिलेचे नाव असून महेश मोपे आरोपी पतीचे नाव आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश मोपे हे त्याची पत्नी माही याच्यासोबत टिटवाळा परिसरात राहत होते। महेश हा पडघा येथे डीमार्ट मार्केटमध्ये कामाला होता। महेश आणि माही यांच्यात प्रेमसंबंध होते, त्यामुळे दोघांनी 3 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला। महेश मोपे याच्या दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याची माहिती माहीला मिळाली असता तिने याबाबत महेशला विचारणा केली असता महेशची पत्नीशी भांडण झाले, त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे होत। आज सकाळी देखील दोघांमध्ये भांडणे झाली। या भांडणात महेशने रागाच्या भरात पत्नी माहीचा गळा आवळून तिचा खून केला। घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केलाय। त्याचवेळी मयत माहेरच्या सासरच्यांची मंडळींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीये। चौकशीत पती महेश याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत। माझं नाव योगिता गणेश शिंगोळे। माझ्या बहिणीचं नाव दीपा रमेश सुरक्षी म्हणजे माहेरचं, त्याच्यानंतर लग्नानंतर तिचं नाव बदललं होतं, माही महेश मोपे असं नाव होतं तिचं। काय झालं होतं नेमकं तिच्या? नेमकं म्हणजे तिचं लग्न, तिचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि कसं आहे त्यांच्या दोघांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं होतं, पण तिच्या सासूला तिचं लग्न मान्य नव्हतं, त्याच्यामुळं लग्न झाल्यापासून लग्नामध्ये सुद्धा तिने खूप म्हणजे तिला घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे ह्या गोष्टी लग्नापासून सुरुवात केलेल्या, तर आत्तापर्यंत ती घालून पाडून बोलणे, नवऱ्याला भरवणे, नवऱ्याकडून मारहाण करणे ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तिच्या चालू होत्या। आज नेमकं तुम्हाला ही बातमी कधी माहिती पडली आणि काय? आज सकाळी 8:30 दरम्यान तिच्या नवऱ्याचा मला फोन आला, महेशचा फोन आला माझ्या मम्मीच्या मोबाईलवर की दीपाने फास घेतला असं त्यांनी शब्दात आम्हाला सांगितलं। तर आम्ही तिला त्याला म्हटलो की तू पटकन त्याला हॉस्पिटलला घेऊन चल आम्ही येतोय म्हणून, तर तो बोलला की ठीक आहे आम्ही सेंच्युरीला घेऊन जातोय तिला। तर आम्ही बोललो ठीक आहे तुम्ही पोचा पटकन तिला घेऊन आम्ही येतोय मागून। तर आम्ही गेलो सेंच्युरीपर्यंत, आम्ही ट्रेनमधून शाडला उतरलो, शाडवर आलो नाही तर आम्हाला फोन आला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांचा की तिला घरी घेऊन जातात। तेव्हाच आम्हाला समजलं घरी घेऊन जात आहे म्हणजे हिचा जीव राहिला नाही असं आम्हाला तेव्हाच वाटलं, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी तिच्या तिथे गेलो, आम्ही तिच्या सासरच्या घरी गेलो। आता पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य म्हणजे आता आम्हाला तर वाटतंय की आम्ही प्रत्यक्ष घटना आम्हाला माहिती नाही, तर आम्हाला सुरुवातीपासून तिचे सासू सासरे तिच्या मागे जात करायचे, तिचा नवऱ्याचा तिला मारहाण करायचा, त्याच्यामुळे आम्ही तर सध्या आम्ही त्यांचं तिघांवर आमचा संशय की त्यांनी तिघांनीच आमच्या बहिणीचं काहीतरी केलं असेल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।